या ठिकाणी काल जो महाराष्ट्र राज्याचा विस्तार, उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा विस्तार झाला, त्याच्यात कुठंतरी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनासुद्धा, दीपक केसरकर असतील, रामदास कदम असतील, यांच्यासारखे दिग्गज नेत्यांना या ठिकाणी डावलण्यात आलं आणि विदर्भावर अन्याय करणारा हा विस्तार होता. त्यातल्या त्यात महिलांवरसुद्धा अन्यायकारक हा विस्तार झाला. कुठंतरी महिलांनासुद्धा शिवसेनेकडून स्थान देण्यात आलेलं नाही आणि दिग्गज नेत्यांना डावलून कुठंतरी आदित्य ठाकरे असतील असल्या युवा नेत्यांना, ज्यांना कुठला अनुभव नाही, त्यांना फर्स्ट टाईमच कॅबिनेट केलं आहे, त्यामुळं अन्यायकारक हा विस्तार वाटतो आहे आम्हाला रयतच्या वतीने.